नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण तलाठी भरतीबद्दल माहिती घेणार आहोत. नुकतंच राधाकृष्णन विखे पाटील यांनी ट्विट केलेलं आहे की त्यांनी काय ट्विट केलेलं आहे, ते महसूल मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे. महाराष्ट्राचे महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, हे जे वर्ष आहे आपलं ते अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्यानिमित्त राज्यामध्ये विविध विभागात 75,000 पदांची भरती करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेलं आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की 75,000 भरती करणार आहेत आणि त्यातली कितीही भरती होणारी ह्या 5-6 महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत टोटल भरती भरल्या जाणार आहे. त्याच्यामुळं अभ्यासाला लागा, स्वतःला झोकून द्या, कोणती ना कोणती पोस्ट आपल्याला घ्यायची आहे या उद्देशानं तुम्ही तयार राहा. त्यासाठी आता त्यांनी सांगितलेलं आहे की महसूल विभागातील 3,110 तलाठी पद आणि त्यासोबत 518 मंडल अधिकारी भरतीचा आदेश, शासन आदेश आज निर्गमित केला आहे, असं कालचा त्यांचं अपडेट होतं. तसंच कालच एक GRसुद्धा याबद्दल आलेला होता, इथं दिलेलं आहे तुम्हाला सगळे 3,628 पदं म्हणजे त्याच्यामध्ये तलाठीचे 3,110 पदं आहे. तर मित्रांनो, तयारीला लागा, अभ्यास चांगला करा. कोणती पोस्ट भेटते, कारण आपल्याला अभ्यास सिलॅबस सेम आहे सगळा. तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकीची तयारी करा, सहाय्यकची तयारी करा किंवा कोणत्याही पद्धतीची तयारी करा, त्याच्यामध्ये सेम मराठी ग्रामर, मराठी इंग्रजी ग्रामर असेल किंवा गणित बुद्धिमत्ता असेल, ते सगळं सेम आहे. GKसुद्धा सेम आहे, त्याच्यामुळे तयारीला लागा. इंग्रजीवरती जास्त भर द्या, कारण आपल्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये मुलांचा जर रिझल्ट कशामध्ये जातो तर इंग्रजी ग्रामरमध्ये किंवा इंग्रजीमध्ये जातो, त्याच्यामुळे इंग्रजीवर जास्त भर द्या. ठीक आहे मित्रांनो, हीच माहिती देण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. लवकरच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची MCQ आपण सुरू करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.